खासदार या ठिकाणी आलेले आहेत हेमंत गोडसे. हेमंत गोडसे तुम्ही खासदार, नाशिकचं नाव आधीच देशामध्ये एक नंबरवर आलेलं आहे की अशा प्रकारे प्रादुर्भाव झपाट्याने होतोय आणि आता ही दाहक परिस्थिती परत. निश्चित या ठिकाणी जी काही घटना घडली निश्चित दुर्दैवी घटना आहे. आपलं हे या ठिकाणी टाकी भरत असताना ज्या प्रकारे निष्काळजीपणा केला गेला आणि त्यामुळं नोझलला धक्का लागल्यामुळं जो सप्लाय सप्लायचा पाईप तो लीक झालेला आहे आणि आतमध्ये त्या या ऑक्सिजनच्या टाकीवरती जवळजवळ 14 व्हेंटिलेटरचे बेड्स आहेत, 170 ऑक्सिजनचे बेड्स आहेत आणि म्हणून या रुग्णांना त्याचा निश्चित त्या ठिकाणी त्रास होणार आहे. आणि ज्यांनी ज्याच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी ही घटना घडली निश्चित त्या व्यक्तीवरती कारवाई होण्याची आवश्यक. त्या व्यक्तीवर कारवाई होईल, मानवी चुकीमुळे त्या व्यक्तीवर कारवाई होईल, पण अनेक मानवांचे आयुष्य जे आपण त्याला आपण अमूल्य म्हणतो आज ऑक्सिजनला तो अशा प्रकारे पणाला लागत असेल तर हे कितपत आहे. ज्या पद्धतीने एखादा कर्मचारी अशा प्रकारे निष्काळजीपणा करतो तर निष्काळजीपणा करू न शकणारे निष्णात कर्मचारी का तैनात नाही केले गेले. मला असं वाटतं का निश्चित या ठिकाणी निष्काळजीपणामुळे ही घटना घडली. आज संपूर्ण राज्यामध्ये ज्या प्रकारे ऑक्सिजनचा तुटवडा आहे, प्रत्येक रुग्ण आणि त्याचे नातेवाईक वनवन फिरत आहे आणि अशा ठिकाणी अशा प्रकारे कुणी लक्ष न देता अशी चूक करणं मला असं वाटतं का निश्चित बेजबाबदारपणा आहे आणि अशा व्यक्तीला आणि संबंधित ज्यांनी या ठिकाणी काळजी घ्यायला पाहिजे अशा सर्वांना अशा सर्वांवरती कारवाई होण्याची आवश्यकता. काही बेजबाबदारपणा हा अक्षम्य बेजबाबदारपणा असतो आणि नेमकी अशीच परिस्थिती या ठिकाणी झाली की जवळपास 171 ऑक्सिजनवर 21 व्हेंटिलेटरवर 67 रुग्ण या ठिकाणी अत्यवस्थ आहेत. माहिती अशी समजते की आतापर्यंत 10 ते 12 जणांचे प्राण गमावले गेलेत, काय सांगाल? मला मी त्या ठिकाणी आता आतमध्ये गेलो नाही, निश्चितच त्या ठिकाणी लवकरच जाऊन आपण त्या ठिकाणी त्याची माहिती घेतोय. रुग्णांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, त्यांचे नातेवाईक सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येत आलेले आहेत, कोणतेही मोठे अधिकारी या ठिकाणी तयार यायला तयार नाही, तुम्हीच या ठिकाणी पोहोचलात. या ठिकाणी खरं तर सगळ्यांनी येऊन घटना जी काही मदत आणि जी काही आता घडलेली घटना आणि आपण काय पर्याय त्या ठिकाणी देऊ शकतो रुग्णांना तात्पुर दिलासा मला असं वाटतं का त्याच्यावरती जास्त सगळ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नक्की सगळ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मी माझ्या सहकारीला विनंती करतो आपण दाखवूया या टाकीबद्दल. ड्युरा सिलेंडर या ठिकाणी आले. छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून जे कोविड सेंटर तयार करण्यात आले तिथले ड्युरा सिलेंडर हे आता इथे रुग्णांना तातडीची गरज म्हणून या ठिकाणी पाठवण्याचा निर्णय घेतला. आणखीन लगेच या ठिकाणी पोहोचलेत की या माध्यमातून तरी अत्यवस्थ रुग्णांना ऑक्सिजन देता येईल. एक ड्युरा सिलेंडर म्हणजे त्याच्यामध्ये 35 जम्बो सिलेंडरची कॅपॅसिटी असते, 945 KL एवढा साठा या ड्युरा सिलेंडरमध्ये असतो. तामिळनाडूतलं ड्युरा सिलेंडर जे नाशिकमध्ये पोहोचलंय ते तातडीने या ठिकाणी पाठवण्यात आलंय आणि याचा एक खूप मोठा दिलासा रुग्णांना मिळू शकतो. या टाकीच्या माध्यमातून एकमेव यंत्रणा फक्त आहे की जी या पूर्ण हॉस्पिटलमध्ये सप्लाय देते ऑक्सिजनचा आणि तिलाच खंडित करून या ड्युरा सिलेंडरच्या माध्यमातून हा तातडीने ऑक्सिजन पुरवठा सुरू करण्यासाठी आरोग्य यंत्रणेची धावपळ चालू आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येक रुग्णाचा प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणं हे एकमेव यंत्रणेच्या हातात आहे. पण खासदार हेमंत गोडसे यांनी दिलेली जी माहिती आहे मिलिंद ती अत्यंत धक्कादायक आपल्याला नक्कीच म्हणता येईल. कारण या टाकीमध्ये गॅस रिफिल करत असताना एका बेजबाबदार कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळं जर का तो गॅस लीक होतोय आणि त्या लिकेजचा परिणाम एवढा मोठा होतोय की हा पूर्ण परिसर हा कोणी एकमेकांना दिसायला सुद्धा तयार नव्हता, इतक्या मोठ्या प्रमाणात लिक्विड गॅस सगळ्या ठिकाणी पोहोचला होता. 20 KL क्षमतेच्या या टाकीत किती गॅसचा साठा शिल्लक आहे हे आत्ता जरी कोणालाच माहीत नसलं तरी अनेक रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे हेच खरं. या परिसरामध्ये खरं तर महापालिकेचं हे अत्यंत महत्वाचं रुग्णालय मानलं जातं. देशात सगळ्यात जास्त प्रादुर्भावणारं शहर म्हणूनही नाशिकचं नाव खेदजनक पद्धतीनं समोर आलंय आणि अशा परिस्थितीत जर का तातडीची योजना म्हणून अशा प्रकारची महाकाय टाकी उभी केली जाते आणि त्याच टाकीतला ऑक्सिजन हा प्राणवायू आपण ज्याला म्हणतो जो प्रत्येक रुग्णाचं आयुष्य वाचवण्यासाठी त्यातला एक एक थेंब महत्वाचा आहे आणि तोच जर का त्याच्यापर्यंत पोहोचत नसेल तर. प्रशांत, या झाकीर हुसेन रुग्णालयात आलेले जे रुग्ण होते ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत ते जे ICU मध्ये दाखल होते किंवा जे व्हेंटिलेटरवर होते हे नाशिकच्याच भागातले होते का खान्देशातल्या अन्य काही जिल्ह्यांमधनं आलेले होते? आणि आता जसं लक्ष्मण घाटोळ आपले सहकारी त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे अन्य ठिकाणून काही डॉक्टर्स वगैरे इथे आणण्यात आलेले आहेत. आपण लक्ष्मणकडनं अपडेट घेऊयात मग पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो. लक्ष्मण, अन्य हॉस्पिटल्समधनं डॉक्टर्स किंवा काही स्टाफ आलेला आहे इथे, ते कशाप्रकारे मदत करतात या रुग्णांना वाचवण्यासाठी? सर, खरं तर मी News 18 लोकमतवर बघणाऱ्या सर्व नाशिकमधल्या डॉक्टरांना News 18 लोकमतच्या माध्यमातून विनंती करणार आहे की आपण जर हे दृश्य बघत असाल, ही बातमी बघत असाल, तर आपण
गरीब लोकांना वाचवण्यासाठी आपण यावं असं आवाहन देखील मी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून नाशिक मधील सर्व डॉक्टरांना आता बघत असलेला न्यूज 18 लोकमत बघत असलेल्या डॉक्टरांना करतोय की आपण तातडीनं या रुग्णांना वाचवण्यासाठी या ठिकाणी यायला हवं, माणुसकी दाखवायला हवी, कारण आता हे रुग्ण जे आहे आतापर्यंत माझ्या समोर दिसत असलेले तब्बल 5 ते 6 रुग्ण जे आहेत ते अशा प्रकारे मृत्युमुखी पडल्याची दृश्य मी स्वतः डोळ्यांनी या ठिकाणी बघतोय. मी आपल्याला सर्वांना हे दृश्य बघवतोय. अरडाओरड नातेवाईकांचा सुरू आहे, आक्रोश सुरू आहे, पळापळ सुरू आहे, सर्वीकडे गोंधळ आणि गोंधळ अशी परिस्थिती आहे. आपण बघतोय दृश्यांमध्ये अशा प्रकारे सिलेंडर नातेवाईक घेऊन येत आहे, वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र त्यांना कुठेही यश येत नाहीये. आपण बघतोय दृश्य ही नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयातली ही धक्कादायक दृश्य आपण बघतोय. मन सुन्न करणारी खऱ्या प्रकारची ही दृश्य आहे. मृत्यूचे खच खरं तर या ठिकाणी पडत आहे असं म्हटलं तर वावगं नाहीये, कारण दृश्यांमध्ये आपल्याला 7 ते 8 रुग्ण जे आहेत या ठिकाणी ऑक्सिजन अभावी मृत्युमुखी पडल्याची ही दृश्य आपण न्यूज 18 लोकमत बघतोय. अनेक रुग्णांना वाचवण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहे. झाकीर हुसेन रुग्णालयातला हा आयसीयूचा कक्ष आहे, ज्या ठिकाणी व्हेंटिलेटर अनेक रुग्णांना लावण्यात आलेला आहे, मात्र व्हेंटिलेटरला ऑक्सिजन मिळाला नाही आणि त्या अभावी या रुग्णांचे मृत्यू झालेले आहे. नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील कोविड सेंटरमधील त्याचबरोबर या ठिकाणी जे असलेलं सेंटर आहे त्या ठिकाणची आयसीयू मधली ही दृश्य बघतोय. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या प्रशासनाच्या वतीनं पैकी कोणी काही माहिती सांगण्याच्या स्थितीत आहेत सध्या का? अद्यापही काही पेशंट आता जसं मगाशी बघितलं की बाहेरनं आलेले काही छोटे ऑक्सिजनचे सिलेंडर्स आहेत, काही जम्बो सिलेंडर्स आहेत, त्याच्या माध्यमातून सध्या ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याचं काम पूर्ण झालंय का अजून सुरळीत करण्याचं काम सुरू आहे? नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये महानगरपालिकेच्या डॉक्टरांकडून प्रयत्न केले जात आहे, मात्र सर्व यंत्रणा जी आहे ती पूर्णतः कोलमडलेली आहे. त्याचं कारणच असं आहे की एकटा काही का क्षणामध्ये सर्व या सेंटरचा ऑक्सिजन जो आहे जो पुरवठा आहे तो बंद पडला आणि त्यामुळे जी काही कोणाचा भेट कुणालाही याची कल्पना नव्हती की अशा प्रकारे काही घटना दुर्दैवी घडेल आणि लोकांचे जीव जातील असं कुणालाही वाटलं नव्हतं. त्यामुळे अशा प्रकारे कुणीही आरोग्य यंत्रणा ज्या आहे त्या प्रिपेअर नव्हत्या की अशा प्रकारच्या रुग्णांना आपल्यावर अशा प्रकारे वाचवण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं. मात्र दुर्दैवानं आपण दृश्यांमध्ये बघतोय की ही सगळी भयानक परिस्थिती नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयातली आहे. ह्या रुग्णांना वाचवू शकत नाहीये. खरं तर न्यूज 18 लोकमत जर नाशिकमधले काही खाजगी हॉस्पिटलमधील इस्पितळातील डॉक्टर बघत असेल तर मी त्यांना न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून विनंती करणार आहे की आपण कृपया तातडीनं आपला जेवढा शक्य असेल तेवढा स्टाफ घेऊन या ठिकाणी दाखल व्हावं आणि उर्वरित जे लोक आहेत जे मृत्यूशी झुंज देत आहे त्यांना आपण वाचवण्याचा प्रयत्न करावा आणि हे मृत्यूचं तांडव जे नाशिक शहरात सुरू आहे ते थांबवण्याची आता गरज आहे. खरं तर याला मृत्यूचं तांडवच म्हटलं पाहिजे, कारण एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 10-12 रुग्ण जे आहे अशा प्रकारे अस्वस्थ झालेले आहे. त्यातले 8-10 रुग्ण मृत्यूमुखी पडलेले आहे जे मी अधिकृतपणे सांगू शकतो, कारण याच कोविड सेंटरमध्ये मी स्वतः आहे आणि या माझ्या समोर आतापर्यंत 6 ते 7 लोकांनी आपला प्राण जो आहे तो सोडलेला आहे आणि ही दृश्य मी स्वतः आपल्याला दाखवतोय. खात्रीशीर आहे की आतापर्यंत 7 ते 8 लोकांचा जीव जो आहे तो या घटनेमध्ये गेलेला आहे आणि अजून देखील अनेक लोकांचे जीव वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तुला थोडंसं थांबवतो, कॅमेऱ्यातनं ही दृश्य आपण बघण्याचा प्रयत्न करूयात, पण ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात एवढं मात्र नक्की, कारण ज्या ऑक्सिजनसाठी या सगळ्या रुग्णांना इथे आयसीयूच्या या सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं, या झाकीर हुसेन रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं, इथल्या बाहेरच्या जम्बो टँकर जम्बो टाकीतला शाफ्ट लूज झाला आणि त्यातून ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गळती झाली हा जम्बो सिलेंडर भरत असताना, आणि या सगळ्या आयसीयूमधला ऑक्सिजनचा पुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. आता तात्पुरत्या स्वरूपात ऑक्सिजन पुन्हा एकदा सामान्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो की पेशंट अक्षरशः हातापाया पडत आहेत डॉक्टरांच्या, डॉक्टर आपल्या वतीनं पूर्णपणे प्रयत्न करत आहेत, पुन्हा पुन्हा छातीनं स्प्रे दिला जातोय, पुन्हा पुन्हा प्रयत्न केले जात आहेत.
प्रत्येकाचा जीव तेवढ्याच मोलाचा आहे, प्रत्येकाचा जीव तेवढ्याच महत्वाचा आहे. डॉक्टर गेले तर नर्स येत आहेत, नर्स गेले तर वॉर्ड बॉय येत आहेत. ज्यांनी ज्यांनी म्हणून प्रशिक्षण घेतलंय, ज्यांना ज्यांना म्हणून ज्या ज्या पद्धतीनं एखाद्याचा जीव वाचवता येईल त्या पद्धतीनं जीव वाचवण्याचा प्रयत्न आणि धडपड प्रत्येक जण या दृश्यांमध्ये करताना दिसतोय. आणि खरोखरच कसोटीचा काळ आहे झाकीर हुसेन रुग्णालयातल्या सर्व कर्मचाऱ्यांच्यासाठी. महापालिकेचं एक मोठं रुग्णालय, पहिल्यापासून कोविड रुग्णालय हे होतं आणि इथे खरं तर बाकीच्या व्यवस्था उत्तम.